हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स, बहिणींना भावांना सगळ्यांना काय माहिती आहे का, आता आमचं काम चालू आहे, म्हणजे आजपासून काम चालू आहे. आणि गणेशदादा पण आईन मोक्यावर असा आला की काम चालू झालं. गणेशदादा आला आणि आता म्हणजे रात्री चांगला पाहुणचार झाला, जेवण बिवण झालं आणि घरात काही एवढी जागा नाही पुरली, त्यामुळं गणेशदादा रात्री दारातच झोपलेला. बाहेरच एवढं थंडी होती तरी पण त्याने ॲडजस्ट करून घेतलं. आणि आता सकाळी सकाळी त्यानं त्याचा चहा पाणी झाला आणि आता त्यात निघायच्या तयारीत आहे आणि ते आता जाणार आहे. तर मला वाटतं आपल्या गणेशदादाला सबस्क्राईब करा, कारण आपला गणेशदादा कर्नाटकवरून एवढा लांबून आला आहे, तर लगेच रिटर्न जाणार होता. पण मला ते नाही जाऊन देऊ वाटलं त्याला, कारण त्याचा पाहुणचार कमीत कमी माझ्या परीनं तर करून द्यायचा होता मला त्याचा. पण जसं मला जमलं तसं मी पाहुणचार केला. बरं का गणेशदादा, काय चुकलं असलं तर आम्हाला माफी कर बाबा. आणि इडो कसं टाकायचं माहितीये का, जर माझ्याकडे यायचं असलं तरच इडो टाकायचं बर्थडेला. कारण 8 महिन्याचा सीझन असतो आणि मी वाढदिवस जरी माझा असला ना तरी सीझन मध्येच येतो आणि मी जाऊ शकत नाही, कारण एकदा भेटीच्या कामामध्ये बघू जमलं तर. मी सांगतो नाही, आता हे सगळे जण येते माझ्याकडे बरं का. आणि हे जलसा हॉटेल आहे तर हॉटेलमध्येच करणार आहे मोठा. आता एवढा झाला चिकूल थकून, सकाळी थोडासा उशीर झाला होता, वाटलं होतं गणेशदादा जायच्या अगोदर चिकल होईल, पण काय नाही झालेला. पण आता गणेशदादा चाललंय, जरा वाईट वाटतंय कारण त्याला पण लांबचा प्रवास आहे. त्याला म्हणलं होतं आजच्या दिवस राहा, माश्या बिश्या खाऊन जाईल, पण काय ते ऐक नाही. हा लांबचा प्रवास आहे त्याचा. तर चला मग बाय. कशाला बाय, राहा आजच्या दिवस. आता अजून कधी आलं राहा की माश्या बिश्या खा. अरे आमच्या इथलं का नाही, आता रक्षाबंधनलाच येतो. बघा किती लांब म्हणतोय, किती एक वर्षाचा वायदा करतो, एवढ्या एक वर्षानंतर येतो म्हणतो. मग आता तर रक्षाबंधन झाली की काय म्हटले. बघा आता हे टू-व्हीलर वर कर्नाटकला जाणार आहे. आता सारा वाटण ह्याला लय गार लागतंय. एकदम मस्त जातो आणि थांबत थांबत. पण गेल्यावर काय पण झालं तर फोन करा, किती पण उशीर होऊ दे लवकर जा आणि फळत जा. पण हळूच जा, मी गडबड करू नको जायचं, आता घरीच जायचंय तुला, हे का नाही. एवढा लांबचा प्रवास म्हणलं तर बाय. पाणी बिणी घे बर का. हा काय एवढा चिकन थापलाय त्याला बोलत बोलत. तर चहा नाश्ता केला त्यानं, पोहे बिहे केलं आणि निघालाय. आणि तेवढं चिकल राहिलं अजून थापायला, आम्हाला अजून एवढं चिकलायला एक तासभर टाईम आहे. आणि हाय अजून एकदा, कारण हे बघा हे गणेशदादा चाललाय. तर आता तुम्ही सगळेजण म्हणसान की भावाला काय दिवाळी केली का नाही. आणि एवढा लांबून आला होता, मला काय रात्री एक कमेंट्स आली होती की त्याचं प्रमोशन करायला तू किती पैसे घेतलं. त्याचं मी पैसे घेतलं नाही, मी कुणाकडूनच पैसे घेत नाही. ते एवढ्या लांबून माझ्याकडून वबळून घ्यायला आला हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. पण मी काय दिवाळी केली नाही बरं का, म्हणून त्याला दिवाळी दिली नाही, आता तुमचा गैरसमज होईल. काय तू बोलतोय. बरं आपल्या गणेशदादाला तेवढं सबस्क्राईब करा, कारण त्याचे सबस्क्रायबर फक्त त्याला त्याचं त्याचे सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर व्हायला फक्त त्याला 100 सबस्क्रायबर बाकी येतं. आणि त्याचा वॉच टाईम पूर्ण व्हायला 2000 वॉच टाईम बाकी आहे, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे त्याचं लवकरात लवकर मोनेटाईज पण होईल आणि वॉच टाईम पण वाढेल. जसं तुम्ही स्त्रीला प्रतिसाद दिला तसं आपल्या गणेशदादाला पण द्या, कारण गणेशदादा आपल्या महाराष्ट्रातला नसून सुद्धा तो माझा एवढा मोठा फॅन आहे आणि माझा भाऊ पण झाला आणि माझा भाऊ आहे, मला चांगलं वाटतंय. पहिला होता माझा फॅनच होता पहिला, आता तो माझा भाऊ झाला. आता म्हणलं तरी का नाही, रक्षाबंधनच्या 4-5 महिन्या अगोदरपासून आणि आपली करी नाही का नाही, तर हीच करी ना आणि कटरी नाही ती ह्याच गणेशदादानं मला पहिल्यांदा दिलेली. भेटू रक्षाबंधन, आता आपण रक्षाबंधनला भेटू, तोपर्यंत का नाही आपल्या गणेशदादाला एकदाच फेमस करून टाका. नाही आता रक्षाबंधनला भेटू, चला बाय बाय. ते बंद कर.